योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं। क्लिं कृष्णाय गोविंदाय गोपीजनवल्लभाय स्वाहा। कृष्ण गायत्री मंत्र बीज मंत्र श्री कृष्णाचा कृष्ण तापनी उपनिषदात आलेला। ज्या कृष्णाच्या बासरीतून वास्तविक गायत्री मंत्र प्रकट झाला त्या कृष्णाच्या बीज मंत्राचा ची गायत्री क्लिं कृष्णाय नमः। क्लिं कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा। त्या श्रीकृष्णाला मी आहुती देते। कशची आहुती? सर्वस्वाची। कशी? जशी गोपिकांनी दिली होती आपला वल्लभ समजून, आपला प्राणप्रिय सर्वात्मा समजून, गो ब्राह्मण प्रतीक पालक, ब्राह्मणांचा रक्षण रक्षक, धर्माचा रक्षक, गायींसारख्या मुख प्राण्यांचा रक्षक। क्लिं कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा। नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगद हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। क्लिं कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। आ शाम प्यारे पिया तुम बिन न लागे जिया, मन मोहन मीत पिया झर झर रोए अखिया। हे गोविंद राखो शरण अब तो जीवन हारे, हे गोविंद राखो शरण। तस्मात् सर्व प्रयत्नेन भवबंध विमुक्तये। श्रीपाद आदि शंकराचार्य म्हणतात तस्मात् म्हणून, देअरफोर, पुनरपि जननम पुनरपि मरणम नको असेल। अरे संसार संसार थकून गेलो असेल जीव, तस्मात् सर्व प्रयत्नेन भवबंध विमुक्तये। मग यातून सुटण्याचा प्रयत्न करायला हवा। एवं आत्मा आत्मनिग्रह्येत असाव। आत जाऊन परमात्म्याच्या मिलनाचा प्रयत्न करायचा आहे। श्वेताश्वतर उपनिषद सांगते सत्येनैन तपसा या अनुपश्यती। आपल्या आतच जाऊन सत्य दर्शन,
तिलेषु तैलं दधिनिः सर्पिः दुधात् जस सगळीकडे दही तो बारीक कणांनी व्याप्त आहे। दुधाच्या कणाकणात तुपाचा कणकण आहे। तिळा तिळा तेल आहे। तिलेषु तैलं दधिनिः सर्पिः आपःस्त्रोतस्तु अरणिस्तु अग्निः। प्रत्येक लाकडाच्या ओंडक्यात अग्नी आहे। पाण्याच्या प्रत्येक थेंबात द्रव्य आहे। तसे प्रत्येक जीवात्म्यात परमात्मा आहे। श्वेताश्वतरोपनिषद म्हणून ते पुढे म्हणते, एवं आत्मा आत्मनी गृहीत असो, तसंच अगं तुझ्यातच। जर तिळात तेल राहू शकतो तर इतक्या मनुष्यात कसं नाही राहणार। दुधाच्या प्रत्येक थेंबात तुपाचा छोटासा थेंब राहू शकतो। लाकडाच्या प्रत्येक काडीत जर अग्नी राहू शकते, पाण्याच्या छोट्याशा लहरीतही प्रवाह राहू शकतो, तसाच बघ आत जाऊन, तुझ्यातच तो आहे तुझा कृष्ण। सत्येनैन तपसा या अनुपश्यती, हे सत्य आहे याचं दर्शन होऊ शकतं। तस्मात् सर्व प्रयत्नेन व भवबंध विमुक्तये। श्रीपाद शंकराचार्य, जाऊन बघ, डिस्ट्रॅक्ट नको हो बाहेरचा, बाहेरचे विचार, बाहेरचे संस्कार, बाहेरचा आचार, या सगळ्यांमध्ये फक्त विकार आहे। अनडिस्ट्रॅक्टेड, फोकस्ड अँड फोर्सफुली फ्लोईंग इनवर्ड, लिव्हिंग एव्हरीथिंग आउटसाइड, लेटिंग गो ऑफ ऑल दॅट इज एक्सटर्नल, ही से शी से। त्यात राम नाही, आणि जिथे राम नाही तिथे आराम नाही, विश्राम नाही। जिथे विश्रांती नाही तिथे शांती नाही, आणि जिथे शांती नाही, श्रीकृष्ण म्हणतो अर्जुनाला गीतेत, अशांतस्य कुतः सुखम। मग सुख कसं अनुभवणार। तस्मात् सर्व प्रयत्नेन भावबंध विमुक्तये। अयम आत्मा ब्रह्म, मांडुक्य उपनिषद सांगत। अरे बाबा, तुझ्यात जो आत्मा आहे तोच प्रत्यक्ष ब्रह्माचा अंश आहे। तिथूनच तुला धरू शकतो तू त्याचा हात, खेळू शकतो तू त्याच्यासोबत। अयम आत्मा ब्रह्म, महावाक्य। ईश्वर सर्व निर्माता नेहान्य इति निश्चयी। अष्टावक्र मुनी सांगतात जनक राजाला, सीता मातेच्या वडिलांना, ईश्वर सर्व निर्माता न इह अन्य, इथे अजून दुसरा कोणी नाही, इति निश्चयी, हे निश्चित आहे, निर्णय झाला आहे। संतांचा, ऋषींचा, मुनींचा, ब्रह्मदेवाचा,
गोविंदम आदि पुरुषम तम अहम भजामी ब्रह्मदेव म्हणतो. 100 वर्ष शोध घेतल्यावर हा गोविंदच आदि पुरुष आहे. अच्छा 10व्या अध्यायात आपण ऐकू तो स्वतःच म्हणतो आहे, महर्षय सत्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषा लोकाम एवं प्रजा. अर्जुन, महर्षि सप्त ऋषि ब्रह्म ऋषि न मे विदुसुरगणा प्रभव न महर्षया देवता इंद्र चंद्र वरुण वायु सूर्य कोणीच मला पूर्ण नाही जाणू शकत, कारण हे सगळ्याच्या सगळं माझ्यातून माझ्या मनातून निर्माण झालेलं आहे. ईश्वर सर्व निर्माता नेहान्य इति निश्चयी अंतर्गलित सर्वाशा शांत क अपि न सज्जते. करे जनक अष्टावक्र मुनि म्हणतात शांत का नाही होतो, आता अजून 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 पाहिजे. अंतर्गलित सर्वाशा आतल्या आशा पिपासा तृष्णा सोडून का नाही देत. इनी असं म्हटलं आणि त्यांनी ते नाही म्हटलं, गळा सुखेल हृदय दुखेल. विश्वास ठेव, ईश्वर जर निर्माता आहे तर काहीतरी कारण आहे. त्यांनी तसं का नाही म्हटलं आणि तिने असं का म्हटलं. ईश्वर सर्व निर्माता अन्य इह अन्य इति निश्चयी. आता निश्चय कराज योग्य होते माझ्यासाठी सगळे टक्के टोणपे. पहिलू पडतात आहे माझ्या आत्महिर्याला चमचम चमचम चमकवायला. आशाम प्यारे पिया तुम बिन न लागे जिया, मन मोहन मीत पिया झर झर रोए अखिया. एक फक्त त्याच्यासाठी मला रडू यो, इतर कोणी काय म्हटलं कोणी नाही काय नाही म्हटलं यासाठी कदापि न मी रडो. केशवा माधवा श्री कृष्ण मधुसूदना जीवन की संध्या बेला अब हो गई है प्रीतम फिर भी तुम ना आए. इथे मन जाओ तस्मात सर्व प्रयत्नेन भवबंध विमुक्ते. श्रीमद शंकराचार्यांची चेतावणी. क्लिम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय श्री कृष्ण.